कोलंबीतील राजूर रस्त्यावर तळेगाव जवळील कोलते पिंपळ फाट्यावर काल वाहन चालकांविरुद्ध शासनाने तयार केलेल्या नवीन कायद्याविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की केंद्र शासनाच्या वाहन चालकाविरोधात तयार केलेल्या हिट अँड रन हा नवीन कायदा रद्द करण्यात यावा या मागणीकरिता कोलते पिंपळगाव फाट्यावर टायर पेटवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या वाहन चालकाविरोधात तयार केलेल्या या कठोर कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार वाहन चालकास 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच 7 लाख रुपयाचा दंड देखील आकारला जाणार आहे. अशा कठोर कायद्याविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्याचप्रमाणे आज सकाळपासून राज्यभरात सुद्धा वाहन चालकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसून आले. याच पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यातील तळेगाव कोलते पिंपळगाव विरोधी देवी व पंचकृषीतील सर्व वाहन चालकांनी पिंपळगाव कोलते फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. हे आंदोलन 1 तास सुरू होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्यस्थी केली व म्हणून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. नंदकुमार हापत, AIN News, फुलंब्री.